पंखावरती विराजमान झालेला संघ आपण पाहतो. अलिकत नल्लेव फायटर संघ केसरत पांढरे बुद्रे मॅन ऑफ द मॅच मदन काची आपलं मॅन ऑफ द मॅचचं बहुमान घेऊन जायचं आहे. हा सरपंच देण्यासाठी सर्वदे अशोकरावजी ढोकले साहेब आणि सर्वदे महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समितीचे अध्यक्ष सर्वदे चंद्रकांत वरघडे साहेबांचे शुभ असते. या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जातो. मॅन ऑफ द मॅच मनोज काची हे खेळाडू या ठिकाणी सर्वित केलं जाईल. प्रारंभ केला जाईल. राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर्स कर्णधार राहुलदादा गव्हाणे आणि भाजपा कॉंग्रेस स्ट्रायकर संपत गव्हाणे या स्पर्धेतल्या तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान झालेले आहे. केस्तन बद्री बुद्रुक अधिकेत नल्या गव्हाणे फायटर्स केस्तन बद्री बुद्रुक संघाचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी स्पर्धेचे प्रमुख आदरस्तंभ मान्य पहिलवान राहुलदादा गव्हाणे उद्योजक निगडजोळे मान्यवरांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवरांना विनंती असेल आपल्या पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं. सर्वदिया राहुलदादा गव्हाणे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. अधिकच झाले गव्हाणे फायटर्स केस्तन माझे बुद्रुक कॅप्टन आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. या स्पर्धेचे आदरस्तंभ म्हणजे पहिलवान राहुलदादा गव्हाणे विद्युत तिकडद्वारे दादांच्या वतीनं या ठिकाणी अधिकच झाले गव्हाणे फायटर्स केंद्र मंत्री बदलून या संघाला 1001 रुपयाचं पारितोषिक करते. पारितोषिक सर्वांनी चंद्रकांत वरघडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समिती हे मान्यवरांच्या वतीनं आहे. सेलिब्रिटी लीगला क्रिकेट रसिकांना मैदानात आजमध्ये प्रारंभ केला जातोय. राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर्स भाजपा कॉंग्रेस स्ट्रायकर्स गोलंदाजी मार्गवरती सचिन राणा पलांडे फलंदाजीसाठी आपण पाहतोय. पहिल्यावर बनणार आपण गव्हाणे स्ट्राईक केला असेल स्ट्राईक केला प्रदीप भाऊकंद गोलंदाजी मार्गवरती सचिन राणा पलांडे पलांडे
युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच प्रमाणे बाहेरचा इशारा करतो प्रतिभाऊ कसं मात्र ताकदीने पूर्णपणे बनलेले आहेत. एक मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपल्या संघासाठी नाणेफेकीचा कौल स्वीकारून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. याचा अर्थ तुम्हाला एक मोठा धावपळ उभा करायचा विरुद्ध संघासमोर आणि मोठा धावांचा माउंट एव्हरेस्ट उभा करायचा असेल तर भाऊ आपल्याला षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहे. मैत्रीपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आपण छत्रपती करंडक 2018 या सर्व आयोजक कमिटीने एक अट्टास केला गेलाय. किती करंडकने गेलं सतत संपलंय पहिल्या क्रमांकाचं सर्वच्या गाव धावपालिकावरती 4 धावा. ठीक आहे, आणि सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आपण पाहतो छत्रपती करंडक 2018 मध्ये आताच रचना गेला सेलिब्रिटी मॅच. आणि हळूहळू सेलिब्रिटी मॅच वरती सुद्धा आता पारितोषिकांचा वर्षाव केला जाईल. प्रत्येक खेळाडूवरती पारितोषिक लावले जातील. षटकार चौकार साठी पारितोषिक असेल, खेळाडू बाद करण्यासाठी पारितोषिक असेल. देखील एक आनंद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न आहे. या 2 धावा धावपलकेला पुढे घेऊन जात आहे. धावपलक पुढे सरसा होतो. क्रिकेट प्रत्येका तो धावून पोहोचलाय, येऊन ठेवलाय 8 धावा. छत्रपती करंडकचा ब्रँडेड फटका फोर.
मध्ये त्यांना धरण आपल्याला आणायचंय, रिटायरमेंट आपण घ्यायची आहे, निवृत्त व्हायचंय. रनर प्रतिभाव करते ना रनर चला बोलते
झाले नाहीत तर हे सुद्धा त्यांच्यासाठी असेल. या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी करायची. धावफलकावरती आतापर्यंत तीन षटक प्राप्त नोंदवलं गेलं 26 धावा. म्हणजे किती षटकांचा खेळ आहे? अजून दोन षटकांचा खेळ बाकी असेल. मोठ्यामध्ये खेळायचा प्रयत्न. सचिन दादा फराटे झर टिपलाय फलंदाज बाद तिचे करतायत.
म्हणजे फोटोग्राफरच ना चेन्नई अंपायरचं प्रतिमा घे थांबा राज सरांचं प्रतिमा घे थांबा तिथून तुम्हाला सगळं मुवमेंट कॅच करता येतील. धर्मशेगावमध्ये षटकांची समाप्ती होते. चार षटकांचा खेळ संपतो क्रिकेट रसिकांनो. धावपलकावरती 43 धाव आहे. समजा दिलेकर साहेब आपण फलंदाजी करून झाली असेल तर नवीन खेळाडू असेल त्या ठीक आहे. या सर्व ते अशोकरावजी ढोकले साहेबांनी या ठिकाणी खेळवले. सचिन दादो दरेकर यांनी जर चौकार हॅट्रिक घेतली तर 2100 रुपयाचा भरतो शे बरोबर. सचिन दादो दरेकर यांनी जर चौकार हॅट्रिक आणि 121 रुपयाचा भरतो शे असेल शतकार हॅट्रिक सुद्धा झाली 121 रुपयाचा भरतो शे. सचिन दरेकर चेंडू मात्र विरकावून दिला गेलाय. वन बाउंस पॉवरफुल फटका फोर रन. कपल गवन एक कर्णधार भाजपा काँग्रेस स्ट्रायकर संघाचे कर्णधार आहे कपल गवन आहे. त्यांच्यावरती मात्र आता पहा सचिन दादू दरेकर यांनी चढवलेला एक फार मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये चौकार घेतला गेलाय. चला धावांसाठी पळायचं दरेकर साहेब विसरलेले आहेत की काय. एक धाव तर असेल दुसरा धावायचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय. एसटीला पुन्हा एसटीच्या पाठीमागे काम करणार. तिसरी धाव कदाचित पळून पूर्ण झाली असती. 2+1 वाईट फेक आणि या दोन धावा या तीन धावांनी राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर्स अर्धशतक पूर्ण करतो. धावपलकावरती 50 धावा. पाहिजे संपत घेऊन सचिन दरेकरांची सडे मात्र गोलंदाजी माडक करते आहेत. लवर फोल्ड होतो आहे सचिन दरेकर आता नक्कीच शेवटचा चेंडूचा मैदानात जातोय असेल आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चंद्रक्षय सुरेख कामगिरी आहे. प्रदीप काशीर यांच्या मैदानात जातोय आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आता असतील राहुल दादा घवाडे आणि त्यानंतर गौरव उभारे. किती चेंडू राहिले त्या शब्दाचे? 2 चेंडू राहिले. दोन चेंडू झाल्यानंतर दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीमध्ये असतील. पुन्हा एकदा संपत गव्हाणे स्वप्न दरेकर यांच्यासाठी बोला. अजून एक वर्ष या ठिकाणी सगळे अब्दुल जी त्यामुळे त्यावर शिवागोलचं आपलं मनपूर्वक स्वागत. सोबत चेंडू मात्र दिला गेलाय आणि जे आपण पाहतोय सर्वजण या ठिकाणी प्रमुख अतिथी आहेत. ते प्रमुख अतिथी त्यांच्या गर्जनंतर हा सामना पाहायचा असेल तर युट्यूब वरती तुम्ही हा सामना पाहू शकता. छत्रपती करंडक 2018 लाईव्ह युट्यूब वरती पाहू शकताय. सचिन दरेकर चेंडू मात्र भिरकावून दिला गेला. क्षेत्रक्षक तरत असेल. सर्व 7 चेंडू पर्यंत पोहोचतील की नाही तोपर्यंत वन बाउंड पॉवर फुल फटका फोर रन. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये असेल. आयोजकांचं म्हणणं सचिन दादा दरेकर बाहेर चेंडू मारतात शिमारशीने त्यांना बाहेर बोलवा. Thank you.
आहोत त्यामध्ये. शेवटचे तीन चेंडू असतील आणि त्यानंतरचे तीन चेंडू साठी राहुल दादा गवडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तर पाच झाले डाईत. पटपट ज्या मात्र खेळला गेला छत्रसेन तिथपर्यंत असणार आहे. एक धावतर आहे ते रवींद्र गावपुरे पुढे सरसवलेला आहे. 57 धावा. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल दादा आणि निखिल दौडकर हे दोन खेळाडू आता खेळपट्टीवरती असतील. आणि शेवटचा चेंडू असेल आता ह्या दोन्ही फलंदाजांसाठी. त्यानंतर दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत. चला दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवरती असतील. आपण सर एक मिनिट थांबा. राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आता असतील. अमर सर विजय झाली.
64 धावांचं समीकरण असेल 36 गुणिले 64 धावा. तुला पाणी द्या सर्व अतिथींना पाणी द्या. त्वरित चित्रक्षण लावून घ्यायचं आपल्याला विद्यार्थी असेल आपण त्वरित चित्रक्षण लावून घ्या. प्रारंभ केला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता असताना धनुष जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. पा मोठा फटका खेळला गेला चेंडू मात्र फिरकावून दिला गेला. अप्रतिम शॉट भगत सिनार फोडला पारच्या त्याला कंचारा ठीक आहे. पहिल्या चेंडूवरती मारलेला उत्तुंग षटकार गौरवबाईचा चेंडूवरती
त्या विरोधकांना मारलेला व्हा तेवढा टोले जंग फटका दहा धावा मात्र हा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला येतो गौरवने पुन्हा एकदा काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावरती एक धाव आता मात्र प्रदीप टिप्पाड शरीराचा प्रदीप आता चेंडूचा काय करतोय गोटी करतोय मिस करतोय काय करतोय आणि एकदा मला वाटतंय राष्ट्रवादी शिवसेना नक्कीच पराभूत होतात की काय यांची बॉडी लँग्वेज पाहून क्षेत्ररक्षणामध्ये काही गडबड ज्याप्रमाणे सत्तेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची गडबड चालू आहे त्या पद्धतीने यांची गडबड चालू आहे आणि मात्र हा सुरेख चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि षटक संपलंय पहिलं आणि धावा आल्या त्या 14 जिंकायला करायच्या 64 धावा झाल्या 14 धावा करायच्या 50 धावा विकास आघाडे षटकार मारला तर आमच्या अण्णांच्या वतीने अंकुश रावांच्या वतीने 1001 रुपये पारितोषिक आणि राहुल दादा मला वाटते बाहेर आले काय झाले आणि नाही कमी पडले 4000 रुपये वाचलेले आहेत थोडे कमी पडले आणि या ओव्हर मध्ये 20 रनांचं टार्गेट दिलेलं आहे जर टार्गेट पूर्ण नाही झालं तर दोघांनाही बाद व्हावं लागेल निर्धाव चेंडू आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या वतीने चांगले कमबॅक झाले म्हणावं लागेल चांगले षटक आणि कॅच काय होणार नाहीये 4 रन जातात का पाहिजे आणि पळून 2 धावा आणि पळून 3 धाव दुसरा
आणि काशिंचा काशिंचा खेळ सोडलेला आणि दाईमुनी मारली दाईमुनी मारली हॅलो आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि फलंदाजीसाठी जात आहे ते तानाजी आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 22 आणि गोलंदाजीसाठी आदेश मात्र आता शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे विभाग प्रमुख शिवसेनेची धनार्थी तोप स्वप्नील कुंजीर आता गोलंदाजी कशी धरत आहे ते पाहिजे आणि तो दावा उपाध्यक्ष दमलेला आहे बीजेपीचे आणि यापूर्वी मात्र राष्ट्रवादीच्या नेत्याने या ठिकाणी डाय मारून सुरेख खेळ घेतलेला फलंदाज बाद केला आहे आणि चौका अविनाश बोलवतो ना सपाटा करून इथे लावायचं पटकन अविनाश बोलू ना तो सपाटा करून इथे लावायचं कुठला काय गेलतो ना त्याला जाऊ का नाही आणि आता बॅटिंग साठी छत्रपती करंडक 2018 म्हणजे आपण पाहतोय नक्कीच सेलिब्रिटी मॅच अजित शेठ पत्कर आपण पाहतो ठिकाणी उपस्थित होतात पट्ट्यावर त्या ठिकाणी अक्षर झालेले आहेत तसंच होतं आपण माझ्या प्रदेशांच्या वतीने मला मस्त स्वागत तरी सेलिब्रिटी मॅच त्या ठिकाणी नक्की चालू राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर वगैरे एक रामदादा गव्हाड आहे उद्योजक निकृतवाडी आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ यानंतरचे जे फलंदाज असतील सचिता गव्हाणे आपल्याला ठिकाणी यानंतर फलंदाजी करण्यासाठी त्यांना आत पुढे यायचंय स्पर्धामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस स्ट्रायकर संपत गव्हाणे आपण पाहतोय संपत रावची गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली एकदा आपण पाहतोय दीपकडे वेग आहेत पावन पाऊस धावा धावपलीकडे त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत जिंकण्यासाठी टार्गेट आहे 64 धावेंच निम्मा धावपलिक आतापर्यंत बनवलेलं अजून इथं निम्मा धावपलिक या ठिकाणी रेकिंग चेस करायचा आहे अजून 20 धावा 5 संख्याला जिंकण्यासाठी या ठिकाणी रेकिंग गरजेचे असणार आहेत कारणजी आपल्याला या ठिकाणी सांगतायचं दोन बॉल खेळायचे आपण आणि नंतर दुसरे फलंदाज आतमध्ये खेळण्यासाठी येतील टार्गेट आपण बाजू जिंकण्यासाठी अजूनही संघाला आहे 33 धावांचा
धापली कपड़े पाहतो धापली कोणी त्या ठिकाणी पूर्ण झाले लाल मध्य जनतापट्टी काँग्रेस टायगर्स कपड़े पाहतो त्यांच्या धावांचा पाठला करत राहा भेटबंधू जी शिरत एक अतिरिक्त धावेचा 34 धावांचा धावपले पाहत धापली करते सेलिब्रिटी भाषा पर पाच टक्के वेळातला वेळ काढून एखाद्या टेनिस क्रिकेटचा एक अजून ते घेण्यासाठी आपण पाहतोय सध्या सर्व पांड्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट चेंडू दिग्विजय दौंडकर यांच्या प्रत्येक वाईट बॉलला 101 रुपयांचा पारितोषिक पहा पांड्यावर होती रन लक्ष्मण दादा गव्हाणे प्रत्येक वाईट चेंडू 101 रुपयांचा पारितोषिक असेल क्षेत्ररक्षक आपण पाहतो देखील आपले सदैव टिपलेला असेल आणि फलंदाजांना पार होऊ लागेल कारणचा नंबर असते अनंतर फलंदाजीसाठी अनंतर फलंदाजी गटाचा करता तुम्ही पाहणार आहात प्रथम क्रमांक पारितोषिक 71 रुपये पहा 71,000 रुपयांसाठी ती ग्रँड फिनाले अनंतर महाअंतिम सोळाच्या स्पर्धेचा या स्पर्धेचा अंतिम सामना त्या ठिकाणी आपण पाहतोय देखील रंगला जाणार हा चेंडू पहा अप्रतिम धिंडाव सरोजी सर सध्या शेवटचा चेंडू आहे आणि बाप पुन्हा धाव आणि इकडे बांधल्यावर इकडे काय घेणार मी आणि हा चेंडू किंवा आपण माझा निकडे धाव दोनशे धावांचा पाठलाग संघ करतोय तो म्हणजे खऱ्या अर्थाने नक्कीच भारतीय जनता पार्टी काँग्रेस स्ट्रायकर संभाजी गव्हाणे संघनायक आणि दादांचा आपण भाजपा खेळण्यासाठी आपण आठपत झालेला आहे आणि एक गोटे फटके आतिषबाजी बॅट मधून आपण पाहतो रोहितचा पाहू शकतो का आणि नक्कीच गोटे फटके बाजी माळा करण्यासाठी नक्कीच बाहेर असणार आहे दादांना आपण पाहतो आता खेळण्याची स्थिती आलेली आहे आधी स्ट्रायकरला ते खेळताना दिसतील यानंतर चैतन्य गव्हाणे त्याचा नंबर असेल फलंदाजी गटासाठी आपल्याला सगळ्या ठिकाणी यानंतर अल्पदे खेळण्यासाठी तुम्हाला अल्पदे ऐकतोय अजय पाहून घ्या फक्त एक डाव आणि एका धावेने धावपली थोडासा पुढे सरकेल धावपली करते 36 धावा 36 धावाचा धावपले पा धावपली करते ठिकाणी पूर्ण झालेला आहे थोडं सोडा ना थोडं लोअर फुल टॉस सर फाट लेग जर दिसतं बिलकुल सफरसाठी विचार करतात लेग बाईची असतरी एक डाव आणि दोन्ही आपण पाहतोय अर्थात पक्षी आपण पाहतो दाबोली किती छोटा केली दाबोली कदा बरोबर असेल चार षटकाचा खेळ संपला दाबोली करते आहे 37 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 27 धावा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पाहतोय दुसऱ्या गावापर्यंत माझा माझा फेक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन धावा सगळा क्रॉस धावपळी करते 39 धावांचा धावपळी पा धावपळी करते लागलेला विजयाच्या दिशेने आपण माझं वाटचाल करण्यासाठी नक्की सांगीकृत करतायत भारतीय जनता पार्टी काँग्रेस स्ट्रायकर 5 ते 52 बिगिट आणि 5 चढून पाहिजे कुठे जाणार 1 52
43 धावा अरे सुजेंद्र आपल्याला 43 धावा उद्या तिथे राहू चालू पाहतोय 21 धावा आणि नंतर पाच जिंकून या ठिकाणी बाहेर यायचं चांगले प्रकारे पाच शूटिंग पाणी लवर फुल टॉस टिपड विकेट पुन्हा एकदा चंद्रशिकाच्या आपण भूमिकेमध्ये दुसरा आहे दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न दुसरी धाव अगदी दानानंतर नंबर पाच आपल्या गटामध्ये सुरक्षित पाहिजे का दादा म्हणतात दोन धाबा या दोन धाव्याने पहा विजयचं अंतर सुद्धा पुन्हा एकदा जोड कमी होत आहे 45 धावांचा धाव फलक अजूनही जिंकण्यासाठी 19 धावा 9 चेंडूंमध्ये या ठिकाणी बनवायच्या बाकी अंतर आहे 9 चेंडूला 19 धावा पहिल्या सामन्याचं पात्र कोणाकडे दुखणार सामना कोण जिंकणार आहे आपण बघू इथं त्याचे थोडस टॉप होतोय जरी खेळ टॉप झाला असला तरी दिंदा चोटू आठ चोटारी 19 धावांचं समीकरण आपण पाहतो जिंकण्यासाठी नो बॉल सर्कल बाउंड्रीच्या बाहेर काढून एक नोबॉलची धाव घ्यायची आदरचा फ्रेटचा चोटा असतो प्रत्येक नो बॉल वरती फ्रेट कंटिन्यू आपण पाहतो स्टेप आउट एक दोन पालू पुढे सरसो एक भुईगेट फडापर घेण्याचा प्रयत्न त्याचा फसला निर्धाव चेंडू आठ चोटाडी 18 धावा आणि आपण पाहतो ती बा पुन्हा एकदा बिगेट फोटा फटका आणि जर सुद्धा पुन्हा एकदा ड्रॉप दुसऱ्या क्रमांकाचं जीवदान आधी आपण गर्दी पूर्ण होत आहेत 48 धावा येणारे सहा चेंडूबद्दल जिंकण्यासाठी टार्गेट असणार आहे सहा चेंडू आणि 16 धावा शिवसेना अध्यक्ष माननीय श्री अरिजी काशी आपण माझ्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा ठिकाणी शुभागमन झालेलं आहे तर विनंती असेल की सर आपण पहा त्याच्यावरती सारा पटवा सहा चेंडू आणि 16 धावा असं कॅल्क्युलेशन समीकरण आणि शेवटचे सहा चेंडू टाकण्यासाठी पहा गोलंदाजी मार्गावरचे आता पोट येणार आहे आज सामना रेखित चालू आहे राष्ट्रवादी शिवसेना चॅलेंजर आणि भाजपा काँग्रेस स्ट्रायकर आणि भारतीय जनता पार्टी काँग्रेस संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी समीकरण घेऊन ठेवले सहा चेंडू मध्ये 16 धावांचं आणि सहा चेंडू मध्ये आता काय करायला बसवणार आहे या शेवटच्या आपला कोण जिंकणार आहे जो सामना सुद्धा जिंकेल त्या संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतो राहुलदादा गवडे युद्धजी डिग्री गवडे यांच्या वतीने ते पारितोषिक अंतर 2000 रुपयांचं विजय संघासाठी आणि सात जण टाकण्यासाठी अर्थात आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक भगवान बल्लारी अप्पा गव्हाडे पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव पुन्हा असेल सहा चेंडू आधी 16 धावा सहा चेंडू आधी 16 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेवलेलं आहे
कारण आपण माझं पुन्हा सांगितलं खेळासाठी सिद्धास्पद आहेत. 16 धावांचं समीकरण येतं 7 चेंडूमध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ आणि विजयाचं पांडा पुण्याचं सायंड चुकणार. छत्रपती करंडकामध्ये आपण पाहतो सेलिब्रेटर 5 क्षेत्रक्षक टिपला आधी दादांना बांधावं लागेल. एक बॅट शूटिंग पारी खेळण्याची ताकद त्यांच्या हातामध्ये भरपूर मोठे फटके त्यांनी आता या सामन्यामध्ये खेळलेले आहेत आणि मोठ्या फटक्याची आता गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. मात्र ते खेळाडू पण मात्र डॉट सेकंडला आहेत आणि सेकंडला जिथं ते गवाड आहेत. पाच सायकलला देखील सज्जा असणार आहेत जतन ते गावाने आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आता एक मोठा फटका खेळतापर्यंत आधी पहा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रथम बाद आपण पाहतोय संघाचे संघनायक अनिलजी काशीद यांच्या वतीने मार्गदर्शक आहे. स्वतः संघनायक संपतरावजी गव्हाणे यांनी जर षटकार खेळला प्रत्येक षटकारासाठी त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं मार्गदर्शक त्यांच्याजवळ स्थायी खाणार आहे का. क्रिकेटला जर आले आणि षटकार खेळा तर 2000 रुपयांचं पारितोषिक अनिल काशी सरांच्या वतीने या ठिकाणी हरव झालेले समीकरणामध्ये येणाऱ्या तीन चेंडूमध्ये 14 धावा आणि हा चेंडू आपण बाजू बिगीन पुन्हा एकदा अशामध्ये आप्पा पण बाय मिळते आणि आपण हातामध्ये सुद्धा जलद्राम होतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी आता आप्पाची तिकीट चेमलेली आहे. अजून आपण पाहतो वाईट येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जिंकत अजून सुद्धा एक 11 धावांची गरज असणार आहे. एक चेंडू आणि सात धावा. 57 धावांचा धावपल आहे. धावपलकीवरती शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि पाहायचं षटकार आणि